या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। वैजापूर शहरातील विविध विकास कामांसाठी आमदार रमेश पाटील बोलणारे यांनी निधी दिला। प्रभागातील सर्व बाबींचा विकास घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले। वैजापूर तालुक्यातील माजी आमदार कैलासवासी आर एम वाणी यांनी 1967 मध्ये पाटील गल्ली येथील वार्डमधून प्रथम निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द आरंभ केली होती। त्या प्रभागातील सर्व बाबींचा विकास घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन रमेश बोरणारे यांनी पाटील गल्ली संत तुकाराम महाराज मंगल कार्यालयात दिनांक 30 डिसेंबर रोजी सांगितले। याप्रसंगी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष साबिर खान, नगरसेवक सैलिक चव्हाण, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख सुलभा भोपळे, डॉक्टर निलेश भाटिया, जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब जगताप, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र साळुंके, बोबन त्रिभुवन, प्रमोद कुलकर्णी, अमीर अली, शेख वैजापुरी, एडी निकम, पोपट भोसले, उत्तमराव साळुंके, अण्णासाहेब शेळके, स्वच्छतादूत धोनीरामसह राजपूत उपस्थित होते। ते पुढे म्हणाले की आमदार निधीतून पाटील गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयासाठी 1.5 कोटी रुपये देणार असून हे मंगल कार्यालय गोरगरीब दीनदुबळ्यासाठी अल्पदरात उपलब्ध करून देणार असल्याचेही बोरणारे उपस्थितांना सांगितले। त्याच प्रभागातील श्री स्वामी समर्थ मंदिरातील पारायण जागेचे नूतनीकरणासाठी ₹20 लाख, कुंभरवाडा परिसर विकासासाठी 20 लाख, बन्सीलाल नगरसाठी 20 लाख, नाईकवाडी लगल्ली विकासासाठी 20 लाख आणि संत तुकाराम सभागृहासाठी 20 लाख असे 1 कोटी रुपये निधी हा विकसित करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे असे उपस्थितांना सांगितले। कालिका मंदिर विकासासाठीही 20 लाख रुपये आमदार फंडातून देणार असल्याचे त्यांनी सांगितले। नंतर प्रत्यक्ष काम जेथे होणार त्या घटनास्थळी भेटी दिल्या आणि नागरिकांशी संवाद साधला। तहसील कार्यालयाच्या नवीन वास्तूसाठीही 5 कोटी रक्कम आणली। याप्रसंगी पापू साळुंके, सचिन वाणी, लिमेश वाणी यांच्यासह या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ललित कातवटे, AI News, वैजापूर।